अतिशय दुर्दैवी घटना समोर येते. जव्हारच्या काळमांडवे धबधब्यावर फिरायला गेलेला 5 तरुणांचा बुडून मृत्यू झालेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जव्हार पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या केळीचा पाडा येथील काळमांडवे धबधब्यावर जव्हार येथील 9 तरुण फिरायला गेले होते. त्यापैकी निमेश पटेल, देवेंद्र फलटणकर, जय भोये, देवेंद्र वाघ, प्रथमेश चव्हाण हे 5 तरुण डोहात पोहण्यासाठी उतरले. परंतु सदर डोह खोल असून डोहाला ठिकठिकाणी नैसर्गिक कापारी आहेत व अतिशय धोकादायक असा हा धबधबा आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यातील एका तरुणाचा पाय घसरला व तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या या 5ही तरुण डोहात बुडाले. अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या 5ही तरुणांचे मृतदेह संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास फणसपाडा येथील सुरेश कलिंगडा नामक तरुणाने जीवाची बाजी लावून काढले. या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होते. या 5ही जणांचे मृतदेह जव्हारच्या कुटीर हॉस्पिटल येथे आणण्यात आलेले आहेत. या दुर्घटनेची माहिती विक्रमगड येथे आलेल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांना समजल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व कुटुंबाचे सांत्वन केले. तरुणांना बाहेर काढण्यासाठी जव्हार नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलीस घटनास्थळी हजर होते. तसेच उपविभागीय अधिकारी प्रदीप नायर, तहसीलदार संतोष शिंदे व तलाठी हे देखील हजर होते. त्याच्यामुळे मी मुस्लिम घेतली आहे.